पाहुयात पुढची बातमी पुण्याहून मुंबईला. तुम्ही अवघ्या 23 मिनिटात पोहोचू शकता असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही ना. पण प्रवासाच्या अशाच एका क्रांतिकारी साधनाची चाचणी अमेरिकेत यशस्वी झाली आहे. पाहुयात कसं आहे हे क्रांतिकारी वाहन. सर्वात वेगवान हायपरलूपची मानवी चाचणी यशस्वी. आवाजाच्या वेगानं करता येणार प्रवास. भारतात आल्यास पुणे मुंबई अवघ्या 23 मिनिटात. ही कुठली क्रेन नाहीये, ही कुठल्या कंपनीतली मशिनरी देखील नाहीये, तर हे आहे प्रचंड वेगानं प्रवास करण्याचं साधन. याचं नाव आहे हायपरलूप. याच क्रांतिकारी हायपरलूपची यशस्वी मानवी चाचणी अमेरिकेत पार पडली आहे. अमेरिकेत हायपरलूपची चाचणी यशस्वी झाली असून या चाचणीमध्ये दोन व्यक्तींनी हायपरलूपच्या पॉडमधून ताशी 160 किलोमीटर वेगानं प्रवास केला. महत्वाचं म्हणजे चुंबकीय तंत्रज्ञानामुळे हे डबे विमानाच्या वेगानं धावतात आणि एका डब्यामधून 28 ते 30 प्रवासी प्रवास करू शकतात. त्याचप्रमाणे हायपरलूप ट्रेनचा वेग हा ध्वनीच्या वेगा इतका असल्याचा दावा केला जातोय. हायपरलूपची चाचणी अमेरिकेत जरी यशस्वी झाली असली तरी या तंत्रज्ञानाचा महाराष्ट्राशीही संबंध आहे. फडणवीस सरकारनं पुणे मुंबई हायपरलूप प्रकल्पाला पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता दिली होती. हायपरलूप प्रकल्प पुण्यातील वाकड ते मुंबईतील कुर्ला असा निश्चित करण्यात आला होता. अजित पवार यांनी सध्या आर्थिक क्षमता नसली तरी भविष्यात हायपरलूपचा विचार करू असं सांगितलंय. त्यामुळे हायपरलूप प्रकल्प झाल्यास पुण्याहून मुंबई अवघ्या 23 मिनिटात गाठता येणार आहे. वाऱ्याच्या वेगानं, विजेच्या वेगानं असे शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण हायपरलूप आल्यास आवाजाच्या वेगानं प्रवास असं आपण नक्की म्हणू शकू. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.